शेती क्षेत्रात महिलांनी पुढे येऊन नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करावा म्हणून धुळे जिल्ह्यात शेती शाळांच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण केलं जात आहे. कृषी विभागाच्या आत्मा या संस्थेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना बीज प्रक्रियापासून ते काढणीपर्यंत कमीत कमी खर्चात शेती कशी करावी, कीड व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कसं करावं याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात एकूण 123 गावांमध्ये शेतीशाळा योजना राबवली जात असून त्यातल्या 28 शेतीशाळा केवळ महिला शेतकऱ्यांसाठी आहेत. धुळे जिल्ह्यातल्या हडसुणे या गावात नुकतंच शेतीशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यात प्रत्येकी 30 महिला शेतकरी शेतीशाळीसाठी निवडण्यात आल्या. या वर्गात सापळा पिकं, दशपर्णी अर्क, कामगंध सापळा तसंच खतांची गरज आणि निवड, नैसर्गिक खतं यासंदर्भात प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं. लागवडीपासून तर वेचणीपर्यंत जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असतो, त्यामुळे महिलांना जर प्रशिक्षित केलं आपण तर आपण कापूस काढणीपासून तर वेचणीपर्यंतचा जो खर्च आहे तो आपण कमी करू शकतो. खर्च कमी करण्यासाठी आम्ही जैविक कीटकनाशक तयार करणे आणि त्याच्यामध्ये आम्ही निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, नंतर पिवळे चिकट सापळे वापर करण्याबाबत, कामगंध सापळ्यांनी, गुलाबी बोंडअळीचं नियंत्रण, अमेरिकन बोंडअळीचं नियंत्रण, तसंच आम्ही याच्यामध्ये सापळा पिकांसुद्धा आपण याच्यामध्ये लागवड केलेली आहे आणि याच्यात आपण बीज प्रक्रिया पण करून घेतलेली. बीज प्रक्रिया, सापळा पिकांची लागवड, दशपर्ण्यांकरता वापर, निंबोळी अर्काचा वापर, जीवामृतचा वापर, ह्या सर्व जैविक औषधींचा वापर करून आणि ते घरच्या घरी बनवण्यासाठी आपण त्यांना कृतीद्वारे दाखवतो, म्हणजे त्यांचा रासायनिक कीटकनाशकांचा खर्च हा आपोआपच कमी होणार आहे. महिला शेती शाळेमध्ये बीज प्रकल्प कसं करायचं ते शिकलो, परत दसपर्णी अर्क कसं करायचं ते शिकलो, परत जीवामृत कसं करायचं तेही शिकलो.